छत्रपती संभाजीनगर शहरातल्या वैजापूर तालुक्यामध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने एका मोर्चाची हाक देण्यात आली होती. मात्र वैजापूर शहरात कलम 144 लागू असल्यामुळे पोलिसांनी हा मोर्चा काढायला परवानगी नाकारलेली आहे. मात्र ही परवानगी नाकारल्यावरती सुद्धा काही कार्यकर्ते हा मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत. यातले काही कार्यकर्ते जे आहेत ते शिवाजी महाराणा प्रताप चौकामध्ये जमलेले आहेत आणि या ठिकाणावरून ते मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याच परिसरामध्ये नागरिकांनी जमू नये यासाठी पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे. आपण बघू शकता की या चौकात चारही बाजूला सगळीकडे पोलीस थांबून आहेत आणि कुणालाही या परिसरामध्ये थांबू देत नाहीयेत. सगळीकडे जे काही कार्यकर्ते जमत आहेत त्यांना या ठिकाणावरून परत पाठवलं जात आहे. मात्र काही कार्यकर्ते या ठिकाणी थांबून असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे, जे हा मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यासाठीचा प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जे काही कार्यकर्ते मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोलिसांनी परवानगी नाकारली आहे तरी तुम्ही मोर्चा काढताय? पोलिसांनी परमिशन आम्हाला कुठल्या रायटिंगमध्ये नाकारली नाही आणि आम्हाला त्यांनी रायटिंगमध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं 19 तारखेला. आम्हाला कुठलंही लेखी उत्तर दिलं नाही आणि त्यानंतर या ठिकाणी कालपर्यंत आम्हाला काही कळवलं नाही. आज या ठिकाणी इथं आल्याच्यानंतर आम्हाला ते म्हणते परमिशन नाकारली. आमचं त्यांना म्हणणं आहे तुम्ही जरी परमिशन आज नाकारली असं तात्काळ आम्हाला लेखी स्वरूपात द्या. लेखी स्वरूपात भाग वेगळा, परत आम्हाला या ठिकाणी महापुरुषांना जे दोन निवेदन आम्ही त्यांना दिलेले, एक निवेदन म्हणजे मोर्चाचं आणि दुसरं निवेदन म्हणजे आम्ही जे परिसर स्वच्छता म्हणजे पुतळ्यापाशी ते काडी कचरा वेचून आणि आम्ही पुढे जाणार आहे. आता या ठिकाणी आम्ही ते एक दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलीस जर तुम्हाला मोर्चा काढू नका म्हणताय तर त्यात चूक काय वाटत? दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हा मोर्चा नाही. हा मोर्चा या ठिकाणी आम्हाला जी रामगिरी महाराजांबद्दल जी अपशब्द वापरले गेले, यानंतर या ठिकाणी जे बांगलादेशमध्ये अन्याय झाला आणि त्यानंतर आम्हाला या ठिकाणी अन्याय झाला त्या संदर्भामध्ये हा मोर्चा आहे. आणि आम्ही कोणाच्याही धर्माला शिवी देणार नाही, कोणाच्याही मुस्लिम बांधवांना शिवी घालणार नाही. आम्ही फक्त आमच्या न्याय हक्कासाठी आणि न्यायासाठी जर मोर्चा काढायला जर त्याला जर म्हणता असून दोन समाजात तेढ निर्माण होती तर हे कुठे संविधानात बसत नाही. आमचा न्यायासाठी हा आम्ही भांडतोय, आम्ही न्यायासाठी आम्ही निघाले. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की या ठिकाणी मोर्चा काढण्यावरती काही कार्यकर्ते थांबलेले आहेत. कलम 144 लागू करण्यात आलेला आहे, मात्र मोर्चेकऱ्यांना समजावण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.